students, welcome to our pre-secondary scholarship exam. Today we are going to learn about unit number 2, that is word puzzles, and part number 1, crossword puzzles, riddles. Students, puzzles and riddles are the same part of one coin. म्हणजे पझल्स आणि रिडल्स हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पझल्समध्ये अशा प्रकारचे बॉक्स हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल वापरले जातात किंवा स्क्वेअरमध्ये वापरले जातात आणि रिडल्समध्ये वर्ड गेम म्हणजे शब्द कोडे असतात. तर आज आपण पझल्स पाहणार आहोत. इथे पहिला प्रश्न दिलेला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट पझल्स. Here we see horizontal boxes and vertical boxes. इथे पहा तुम्ही, इथे ब्लँक बॉक्स आहे. आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारची फिगर तुम्हाला येणार आहे. याच्यामध्ये ऑप्शन आहेत पहा, पहिला ऑप्शन एन, दुसरा ऑप्शन पी, तिसरा ऑप्शन एस आणि चौथा ऑप्शन टी असे लेटर आहेत. याच्यापैकी योग्य लेटर इथं भरायचं आणि हे शब्द तयार करायचा अर्थपूर्ण. आता इथं आपण पाहूयात की पहिलं जे ऑप्शन आहे एन, ते जर इथं लिहिलं तर अर्थपूर्ण शब्द तयार होईल का? तर पाहूया, एन डबल ओ एन असं एक शब्द तयार होईल जो आपल्या कानांना योग्य वाटत नाही, म्हणजेच तो मिनिंगफुल वर्ड नाही आहे. आता आपण दुसरा पाहूया, इथे जर पी लिहिलं तर तो अर्थपूर्ण वाटतो का? पी डबल ओ एल, कूल. आणि मग तोच उभा जर पाहिला, पी यू एस एच, कुश. ओके, आता हा जो लेटर आहे पी, ते आपल्याला योग्य वाटत आहे, म्हणजे मिनिंगफुल वर्ड तयार झालेला आहे. अशा प्रकारचा आपण हे हा प्रश्न कम्प्लीट केलेला आहे. आपल्या स्कॉलरशिपला ज्यावेळेस उत्तरांमध्ये गोल गोल असे भरायला येतील तर दोन नंबरचा आपण गोल सर्कल फिल करायचा आहे. चला तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया. दुसरा प्रश्न आहे, कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल्स रिलेटेड टू द वाईल्ड ॲनिमल्स. हे जे पझल आहे हे वाईल्ड ॲनिमलच्या संदर्भात आहे, म्हणजे या पूर्ण पझलमध्ये वाईल्ड ॲनिमलची नावं आहेत. आपण पाहूया याच्या हॉरिझॉन्टल बॉक्सेसमध्ये काय लिहिलेलं आहे. ते इथं 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने अंक दिलेले आहेत की ज्या अंकांप्रमाणे आपल्याला इथं अक्षरांच्या जोड्या लिहायच्या आहेत. ई ओ पी ए आर डी, त्याच्यानंतर आय पुन्हा अंक आहे आणि एन आहे. मग हॉरिझॉन्टल आहे, डब्ल्यू पुन्हा अंक आहे, एल आहे आणि पुन्हा अंक आहे. त्याच्यानंतर व्हर्टिकल बॉक्सेसमध्ये काय आहे, अंक आहे, ओ आहे आणि एक्स आहे. याचा अर्थ आपल्याला 1, 2, 3 या ठिकाणी असे अक्षर भरायचे आहे की जे भरल्यानंतर अर्थपूर्ण अशी वाईल्ड ॲनिमलची नावं तयार होती. तर आपण बघूया, पहिले लेटर जे आहे, पहिले ऑप्शन आहे एल ई एफ, याचा अर्थ हे एक या ठिकाणी एल आपल्याला लिहायचं आहे, 2 या ठिकाणी ई लिहायचं आहे आणि 3 या ठिकाणी एफ लिहायचं आहे. तर आपण पाहूया की एल लिहिल्यानंतर करेक्ट वाईल्ड ॲनिमलचं नाव होईल का तयार? एल ई ओ पी ए आर डी, लेपर्ड. ओके, लेपर्ड नावाचा प्राणी आहे की जो जंगलात राहतो. ओके, मग ते उभं जर आपण पाहिलं तर ते बसेल का? एल आय आणि इथं मग त्याच्या दुसरं लेटर आहे ई एन, तर नाही. एल आय ई एन असा शब्दाचं कुठलंही वाईल्ड ॲनिमल नसते, म्हणून हा पहिला ऑप्शन करेक्ट नाही. अशा पद्धतीने आपण प्रत्येक ऑप्शन पडताळून पाहायचा. तर याच्यातला ऑप्शन आहे तिसरा, जो करेक्ट ऑप्शन आहे, जे लिहिल्यानंतर 1 नंबरला L, 2 नंबरला O आणि 3 नंबरला F लिहिलं तर योग्य प्रकारचे वाईल्ड ॲनिमलचे नावं तयार होतील, म्हणजे लेपर्ड, लायन, उल आणि फॉक्स.